नांदगाव येथे लक्ष्मण शंकर तुपे यांची ही 3 एकराची सोयाबीन अंदाजे 40 पोते आणि ही रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटून दिली। ही बघा नुसती सोयाबीनच आहे, बघा जळालेली सोयाबीन आहे। हे बघा अक्षरशः राख झालेली आहे, जळून राख झाली। ही रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास ही गोष्ट घडली। ऐन दिवाळीच्या तोंडावर असं घडणं कोणत्याही शेतकऱ्याला योग्य नाही। आणि आता ज्यांनी काय आता कोणाला अशी दुर्बुद्धी सुचली हे काही सांगता येत नाही। सरपंच साहेब आलेले आहे, त्यांनी पण बघितलं, पाहणी केली। रात्री पाहून जळती ही सोयाबीन, 3 एकराची सोयाबीन आहे। हे कधी घडलं ताई? आता संध्याकाळी आम्हाला माहितीच नाही ना, पण सकाळी जो आम्ही इकडं पाहिलं ना तो धूर कशाचं निघतो म्हणून इकडं पाहिलं तर धूर निघतोय, आणि शेजारचे ते एक नवले म्हणे आहो धूर चालू आहे म्हणे, म्हणून पाहायला आले म्हणे। आम्ही म्हणलं काय सोयाबीन शिवतोय आहेच नाही काही, पाहायला आलो तर इथं पेटतंय सारं हे होतंय, त्या धूर चालू आहे त्याचा। असं का बरं करावं लोकांनी, कुणी गावाना ज्याला पेटवलं त्याला काय भेटलं का? हो ना, हो ना, हो ना। कोणाचं नाव घ्यायचं इथं? हा ज्याने पेटवलं त्याला काही भेटलं नाही, पण आता माझं नुकसान झालं। ट्रॅक्टरचे आम्हाला हप्ते द्यायचे, त्या माणसाचे पैसे द्यायचे, तर आम्ही कुठून द्यायचे? आम्ही दिवाळी कशी करायची? कसं करणार आहात?